नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 14 डिसेंबर सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. देशाची योगासन संस्कृती वैश्विक पातळीवर पोहोचविण्याची संधी निर्माण झाली आहे, यासाठी आपण सज्ज झालो आहोत. यातून देशातील आगामी पिढीचे शरीर आणि संकल्प पोलादी उकरण्याची संधीही आहे, असे प्रतिपादन योग गुरु स्वामी रामदेव यांनी केले. आंतरराष्ट्रीय योगासना स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे संगमनेर येथे आयोजित परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन त्यांनी व्हर्च्युअल पद्धतीने केले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात करोनामुळे मोठ्या प्रमाणात शहरातून मजूर गावाकडे स्थलांतरित झाले. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आणि गावे भौतिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी यंदाच्या रोजगार हमी योजनेच्या नियमित आराखड्यासोबत पुरवणी आराखडा आणि पुढील वर्षीच्या आराखड्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मान्यता द्यावी, असे आदेश नियोजन विभागाने दिले आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन झाले, त्यास प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 2773 प्रकरणे लोक अदालतीतून निकाली निघाली. रेखा झरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळबोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान हत्याकांडात अटक करण्यात आलेले आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांची न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना रविवारी पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. रेखा झरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली होती. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी KH बगाटे सध्या तोंडी आदेशाच्या वारेमाप वापरामुळे चर्चेत आहेत. संस्थानचे कर्मचारी सध्या त्यांच्या तोंडी फरमानामुळे तणावाखाली आहेत. काही कर्मचाऱ्यांना त्यांनी बेशिस्तीच्या नावाखाली 4 आरत्यांना उभे राहण्याची शिक्षा केली. त्यांचे हे तोंडी आदेश नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. करोनाला मागे सोडत जिल्हा पूर्वपदावर आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 64,060 बाधितांनी करोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96% कायम आहे. रविवारी 171 बाधितांची भर पडली. उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या 1,368 आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.